लाडक्या जय सुनला विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवरती व्हेरी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग अँड गुड आफ्टरनून. जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर पाहत असाल, आता तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही लेक्चर शूट करत आहोत सकाळचे, ठीक आहे. तर तुम्ही पण असं लवकर उठून अभ्यास करत जा. आमचे हॉस्टेलचे मुलं लवकर उठतात 4 वाजता आणि अभ्यास करतात, हे का नाही शेंबडे. तर चला आता आपलं सुरू होतं की अपूर्णांक जो तिसरा धडा आहे आपला नवोदयचा, परत एकदा इंट्रोडक्शन करून घेतो की आपण नवोदय शिकत आहोत. नवोदय म्हणजे नवोदय 5वीचं जे नवोदय आहे क्लास 5वीचं, तर त्यामध्ये गणित विषय त्याचे आपले ऑलरेडी 2 धडे झालेत, हो की नाही. आता तिसरा धडा सुरू आहे जो की अपूर्णांक आहे आणि त्याच्यावर पण 3 लेक्चर झालेत. तर अगोदर ते लेक्चर नसतील पाहिले तर ते पहा, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर चांगलं समजेल. तर ते लेक्चर नाही पाहिले तर हे लेक्चर काही समजणार नाही, कारण त्याच्यावरच आधारित पुढचं सगळं असते, ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचंय अपूर्णांकाची बेरीज. काय बघायचंय? अपूर्णांकाची बेरीज. तर काल आपण काय पाहिलं होतं की मिक्सड फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करायचं, हो की नाही. कशाला? मिक्सड फ्रॅक्शनला कशामध्ये कन्वर्ट करायचं होतं बाळा? फ्रॅक्शन मध्ये, हो की नाही. तर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करायचं होतं हे सांगितलं होतं. तर मला सांगा मिक्सड फ्रॅक्शनला मराठी मध्ये काय म्हणता येईल आपल्याला? पूर्णांक युक्त अपूर्णांक. किती अवघड आहे बोलायला, हे का नाही. त्यापेक्षा मिक्सड फ्रॅक्शन सोपं वाटतंय ना तुम्हाला? जे सोपं वाटतंय ते बोला. मला तर बोलावंच लागेल कारण मी सर आहे, मला यायला पाहिजे सगळं. तर मिक्सड फ्रॅक्शनला मराठीमध्ये बोलतात पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि फ्रॅक्शनला काय बोलतात? अपूर्णांक. तर पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे ज्या पूर्णांकाला पूर्णांक मिसळलेला आहे, बरोबर आहे का नाही. जसं की एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर 3 + 1/2, जसं की हे 1/2 काय आहे? एक अपूर्णांक आहे. आणि 3 काय आहे? एक पूर्णांक आहे. म्हणजे 3 आहे एक नंबर आहे, बरोबर आहे का नाही. 3 ला आपण होल नंबर भी म्हणू शकतो, पूर्ण संख्या. 3 ला आपण नॅचरल नंबर भी म्हणू शकतो, नैसर्गिक संख्या. 3 ला आपण इंटीजर भी म्हणू शकतो, पूर्णांक, बरोबर आहे. नंतर 3 ला आपण काय म्हणू शकतो? ऑड नंबर भी म्हणू शकतो, विषम संख्या, बरोबर आहे का नाही. नंतर 3 ला आपण इव्हन नंबर भी म्हणू शकतो, कोणती संख्या? नाही, प्राइम नंबर म्हणू शकतो, कोणती संख्या? मूळ संख्या, बरोबर आहे का नाही. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि 1/2 काय आहे? अपूर्णांक आहे. आणि ह्या मिक्सड फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं होतं? ह्या 2 चा आणि 3 चा पहिले करायचं होतं गुणाकार, आणि त्याच्यामध्ये काय करायचं होतं? मिसळायचं होतं, म्हणजे ऍड करायचं होतं. तर 3 × 2 = 6 + 1 = 7 आणि डिवाइडेड बाय 2 जसाला तसं. तसं मिक्सड फ्रॅक्शनला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं होतं? फ्रॅक्शन मध्ये. आणि एखादा जर फ्रॅक्शन असेल जसं की 5/4, काय 5/2 घेऊ, 5/2, ठीक आहे. तर हे जे फ्रॅक्शन आहे याला मिक्सड फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं होतं हे पण सांगितलं होतं, बरोबर आहे का नाही. तर कसं कन्वर्ट करायचं होतं? काय नाही, 5 ला कट करायचं, बरोबर आहे. 2 × 2 = 4, उरला किती? 8, बरोबर आहे. रिमाइंडर, रिमाइंडर म्हणजे बाकी, बरोबर आहे. तर जी बाकी उरली आहे ती काय करायची होती आपल्याला? वरती घ्यायची होती. डिवाइड मध्ये जे आहे म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर, बरोबर आहे का नाही. त्याला मराठीमध्ये बोलतो आपण छेद. तर छेद जे आहे दशांश तसा घ्यायचा होता, आणि जी त्याचं म्हणजे 2 ज्याचं उत्तर आलंय ते आपल्याला कुठे घ्यायचं होतं? इथं. बघा तुम्ही आता उलट पालट करा, याला याच्यामध्ये कन्वर्ट करा किंवा याला याच्यामध्ये, दोघं कसे आहेत? सारखेच आहेत, बरोबर आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण हे पाहिलं होतं खूप चांगल्या प्रकारे. तर आज आपल्याला बघायचंय ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शनची बेरीज, ठीक आहे. तर बेरीज नॉर्मली सोपी पण जाणार आहेत आपण, नंतर थोडं थोडं अवघड मध्ये पण जाणार आहे, ठीक आहे. आणि बेरीज करतोय आता खूप साऱ्या जादू येणार आहेत आपल्याला बघायला, खूप साऱ्या जादू, ठीक आहे. तर चला पहा अपूर्णांकाची बेरीज टाका पहिला पॉइंट, नाहीतर असा पॉइंट टाका अपूर्णांकांवरील चार मूलभूत क्रिया, अपूर्णांकांवरील 4 मूलभूत क्रिया, ठीक आहे. तर अपूर्णांकांवरील 4 मूलभूत क्रिया, तर त्या 4 क्रिया कोणत्या असतात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली क्रिया आहे अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकांची बेरीज, ठीक आहे. चला सुरू करूया मग अपूर्णांकाची बेरीज. आता खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. टाका पॉइंट, टाकला.
ठीक आहे, टाकला अपूर्णांकांची बेरीज. ठीक आहे, पहा आता अपूर्णांकाची बेरीज. तर काय नाही यार, साधी बेरीज आहे. साधी बेरीज आहे का नाही? साधी नाही आहे. ते डोकं लावायचं. काय करायचंय? डोकं जे की तुम्हाला आहे थोडं थोडं, नाक आहे एवढं छोटं. पहा सगळ्यात एक पहिले एक्झाम्पल बघू. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर वन. तर आता एक नॉर्मल अपूर्णांक घ्या ज्याचा की डिनॉमिनेटर सेम असेल. ज्याचा की डिनॉमिनेटर सेम असेल, सेम नाही सेम असेल. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम असेल म्हणजे काय? त्याचा छेद सारखा असेल. बरोबर आहे. जसं की बघा, मी लिहितो 3/4 + 5/4 आहे का सेम? पहा आहे का सेम? आहे ना. डिनॉमिनेटर म्हणजे काय? जी खालची संख्या आहे. बरोबर. न्यूमरेटर म्हणजे काय? जी वरची संख्या आहे. खूप वेळा सांगितलं होतं डिनॉमिनेटर म्हणजे केलेले भाग, न्यूमरेटर म्हणजे घेतलेले भाग. खूप वेळा झाले. बरोबर आहे, पहिल्या क्लासमध्ये झाले. तर आता 3/4 + 5/4 दोघांचा जे डिनॉमिनेटर आहे ज्याला आपण बेस पण म्हणतो, सेम आहे. बेस म्हणजे काय? पाया. पाया म्हणजे जे खाली बसले. पाया खाली असते, कवरे असते. हा, अभ्यास नाही केले वर पाय करून ठोके देतात. काय करायचं सर? तर हे आहे त्यांचा बेस. आता हे जे बेस आहे, जेव्हा बेस सारखा असेल तेव्हा तर अपूर्णांकाची बेरीज करणं खूप जास्तीचं सोपं आहे. खूप जास्तीचं सोपं आहे. जसं की बघा, जेव्हा बेस सारखा आहे तेव्हा काहीच नाही करायचं, कॉमन घ्यायचा 4. कॉमन म्हणजे काय? दोघांचा मिळून एकच घ्यायचा. घेतला आणि वरच्यांची करायची बेरीज. 5 × 3 = 8 झाली बेरीज अपूर्णांकाची. आवड आहे काही? थोडं सुद्धा आवड होतं का? पण कधी? जेव्हा बेस सारखा असेल. सर बेस सारखा नसेल तर? हा मग ते लगेच बघू की सांग. एक्झाम्पल 2, जेव्हा बेस सारखा नसेल काय म्हणतात? एक्झाम्पल 2 बघा, 3/2 + 5/1 = 6 घेतो. चलो ठीक आहे, बघा बेस वेगवेगळा आहे, बेस वेगवेगळा आहे. तर तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी एक आहे अवघड ट्रिक, एक आहे सोपी ट्रिक. एक आहे अवघड जादू, एक आहे सोपी जादू. तुम्हाला कोणत्या जादूने शिकायचं सांगा? सोपी. ठीक आहे, सोपी म्हणजे लवकर होईल आपलं. ओके ना, आपल्याला गणित फास्ट सॉल्व्ह करायचंय आणि बरोबर पण सॉल्व्ह करायचंय. तर टाका म्हणते आपलं नाव जादू. तर काय म्हणते जादू? आता पहा, जादू म्हणते की जेव्हा बेस सारखा नसेल, नाही ना सारखा नसेल, तर ह्या दोनचा गुणाकार अगोदर 5 सोबत करायचा. पहा मी काय करतोय, 2चा गुणाकार कोणासोबत करतोय? 5 सोबत. नंतर 4चा गुणाकार कोणासोबत करायचा? 3 सोबत. आणि नंतर खालच्या खालच्याचा गुणाकार करायचा. सर कसं सांगतो बघा, 2चा गुणाकार 5 सोबत काय येईल? 2 × 5 = 10 प्लस, कारण आपण ऍडिशन करायलो, बेरीज करायलो अपूर्णांकाची. बरोबर आहे. याला तुम्ही पॉइंट पण देऊ शकता, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन जे की सेमिल आहे त्यांच्यासाठी, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन जे मुलं सेमिल आहे त्यांच्यासाठी पण चालू आहे. एखादी गोष्ट जर मी नाही अर्थ सांगितलं तर तुम्ही पण समजून घेता. ठीक आहे, तर ऍडिशन 5 × 2 = 10 केला गुणाकार असा तिरका गुणाकार. तिरकस हो ना, तिरका. याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत जोडी लावायची. बरोबर आहे. तर 5 × 2 = 10 प्लस घेतलं. आता 4 × 3 = 12 4 × 3 = 12 बरोबर आहे. आणि डिवाइड मध्ये घ्यायचं या दोघांचा गुणाकार. 4 × 2 = 8 संपलं. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये. हा चला पुढे करा. 10 + 12 किती? 22 डिवाइडेड बाय 8 झालं. जर बेस सारखा असेल तर अशी बेरीज, आणि जर बेस सारखा नसेल तर अशी बेरीज. आणि वजा बाकी सेम टू सेम. वजा बाकी सेम टू सेम. एक वजा बाकीचं करून बघायचं. एक वजा बाकीचं इथं दाखवू करून. चला एक्झाम्पल नंबर 3 वजा बाकीचं करू. मग यार आपण फक्त अपूर्णांकाची बेरीज टाकली. तुम्ही पॉईंट टाकतोय टाका बेरीज आणि वजा बाकी. ठीक आहे, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन. वजा बाकी सेम टू सेम आहे, काहीच फरक नाही. जसं की बघा, आता आपण करून दाखवू. 8/4 - 6/4 ठीक आहे. ठीक आहे, बेस सेम आहे. बेस सेम आहे का? हो. बेस सेम असल्यावर काय करायचं? बेस 1 कॉमन घ्यायचा आहे. बरोबर आहे. आणि 8 - 6 किती येत आहे? 2 झालं. आणि बेस सेम नसल्यावर सर ते बी करून दाखव ना एकदा. चला ते पण करून दाखवतो. इथे लिहू एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4, जेव्हा सबट्रॅक्शन मध्ये बेस सेम नसेल. तर पहा, हेच एक्झाम्पल घ्यायचं पहिल्या. बघ हेच घेऊ, 3/2 पण कसं घ्यायचं आता आपल्याला? -5/4 पहा काय नाही, तिरका गुणाकार करायचा. 5 × 2 = 10 नाही. ऐका, बेरजेमध्ये तुम्ही अगोदर यांचा काय करा, नाहीतर यांचं करा.
बेरीज दोघाची काय पण केल्यावर सारखी येणार आहे, पण वजाबाकी सारखी येणार आहे का? नाही. जसं की मी तुम्हाला सांगतो बघा, 5 प्लस 2 किती? 7. 2 प्लस 5 किती? 7. पण 3 मायनस 1 किती? 2. आणि 1 मायनस 3 किती? मायनस 2. 1 मायनस 3 मायनस 2, कारण 3 चा मोठा सिंबॉल लागला ना 2 ला, समजलं? तर तुम्ही बेरीज कशी पण करू शकता, पण वजाबाकी कशी पण करू शकतात का? नाही. ही गोष्ट विसरू नका. मग सर आता इथं तुम्ही आम्हाला नीट सांगा की करायचंय काय. अगोदर जे ह्या साईडचा 3 आहे का, त्याचा 4 सोबत गुणाकार करायचा. मग सांगा, 4 त्रिक 12, सिंबॉल कोणता देऊ? मायनस. शब्बास. पुन्हा यांचा करायचं, समजलं? अगोदर जे आहे त्यांचा इथं पहा, आपण अगोदर कोणाचा पण केलाय, अगोदर मी कशाचा केलाय, ह्या 5 चा केलाय, पुन्हा 4 चा केलाय, बरोबर आहे? पण आपल्याला इथं असं करायचंय का? नाही. अगोदर ह्या साईडचा जे नंबर आहे त्याचा ह्याच्यासोबत गुणाकार त्याच्या तिरकस सोबत, आणि नंतर मायनस देऊन ह्या साईडच्या नंबरचा त्याच्या तिरकस सोबत गुणाकार. ठीक आहे. 5 × 2 = 10 आणि डिवाइडेड बाय, तर तुम्हाला माहिती आहे 4 × 2 = 8, 12 × 10 गेले किती उरले? 2. 2/8. ही होती वजाबाकी आणि ही 22/8 मध्ये त्याची बेरीज. समजलं? लिहून घ्यायचं? घ्या. ठीक आहे, झालं? हा पहा, आता मी तुम्हाला एक विचारतो. एक आपण पॉइंट पाहिला होता कदाचित दुसऱ्या क्लासमध्ये, दुसऱ्या लेक्चरमध्ये, की अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. अतिसंक्षिप्त रूप आठवत आहे का? जे अभ्यास करतो त्याला आठवत असेल. सांगा बरं, अतिसंक्षिप्त रूप काय असते? शेमड्या सांगा. मी सांगू का? सांगतात बघा, जर तुम्ही असं करीत असाल तर नऊ नाहीत लागणार. मग तुम्ही अभ्यास जर करीत नसाल तर मनाने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. अतिसंक्षिप्त रूप म्हणजे तुम्हाला जो पण अपूर्णांक दिलाय त्याला अजून तुम्हाला किती छोटं करता येईल. सांगितलं होतं का नाही? हा सर, तुम्ही म्हणला की हो, आम्हाला आता आठवलं. पहा, आता हे आहे 8/4, तर मी ह्याला कितीने कट करू शकतो? 2 ने, बरोबर आहे का? नाही. तर 2 × 2 = 4 आणि 2 × 4 = 8. आणखी मी ह्याला कितीने कट करू शकतो? 2 ने. 2 × 2 = 4. म्हणजे पहा, ह्या पूर्ण अपूर्णांकाचं ऍक्च्युअल उत्तर काय आलं? 2/1 म्हणजे काय असतंय? अरे इकडे पहा, 2/1 म्हणजे उत्तर 2 असतंय ना, कारण कशाच्या पण बेसला जर खाली 1 असेल तर त्याचं उत्तर तेच येत आहे, बरोबर आहे का? नाही. कशाला पण 1 ने भागवलं तर त्याचं उत्तर काय येत आहे? तीच संख्या येते. सांगितलं होतं कशाला पण 0 ने भागवलं तर त्याचं उत्तर काय येत आहे? कशाला पण 0 ने भागवलं तर त्याचं उत्तर 0 येत आहे. बरं, याचं उत्तर काय येतं सांग? 0 / 2, याचं उत्तर काय येत? याचं उत्तर येत 0. आणि 2 / 0, याचं उत्तर येत इन्फिनाइट. सांगितलं होतं दुसऱ्या का तिसऱ्या क्लासमध्ये. विसरू नका गोष्टी, तुम्ही अभ्यास करीन गेला. मी म्हणतोय अभ्यास झाला का? हो सर, झाला अभ्यास. हेच तर अभ्यास असते. जी गोष्ट प्रत्येक लिहून दिली तिला पाहणं त्याला अभ्यास म्हणते. ती लक्षात घेणं, क्लास झाल्यानंतर तिला 2-3 तिच्याकडे बघणं. तुम्ही काय करता? तुमचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात. हा, तुमचे एक्झाम्पल बी बरोबर येतात, पण हे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात ना, ह्या गोष्टी पण विसरत जाऊ नका. कारण ह्या जरी एक्झाम्पल मध्ये येत नसल्या तरी कधीतरी कुठेतरी येतील, आणि मग तेव्हा तुम्हाला ते त्रास देतील. ठीक आहे. तुम्ही काय करतात? आता हे मी शिकवलं याचा तुम्ही अभ्यास करतात, माहिती आहे मला, चांगला अभ्यास करतात. 20 पैकी तुमचे 17-18 एक्झाम्पल बरोबर येत, मला भारी वाटायला लागून जाते. तुमच्यातलं एक दोन जण तर लागतात, ठीक आहे. पण तुम्ही जर या छोट्या छोट्या गोष्टी नाही बघितल्या तर तुम्हाला त्रास होणार आहे. कसा त्रास होईल? आता आपण हळूहळू पुढे जाणार, बरोबर आहे? आपले नवीन नवीन लेक्चर्स येतील, नवीन नवीन क्लास येतील, नवीन नवीन धडे चॅप्टर सुरू होतील, तर तिथं हे काम आले. मग तुम्हाला जर हे माहितच नसेल तर काय उपयोग आहे? नंतर आता मी तुम्हाला विचारलं अतिसंक्षिप्त रूप काय, ते तुम्ही नाही सांगितलं. मी असा पॉईंट लावून दिला होता, अतिसंक्षिप्त रूप काय, अतिसंक्षिप्त रूप कसं त्याचं कन्वर्ट करायचं सगळं सांगितलं होतं. चला मला याचा अतिसंक्षिप्त रूप करून दाखवा. सांगा ह्याला कितीने कट करू? 2 ने. कसा? 4 ने करू शकतोय ना. बघा, 4 × 2 = 8, बरोबर आहे का? नाही. सर, 4 ने खरंच करू शकतात का? सांगा बरं, करू शकतोय का? 4 कसोटीत, अरे 4 पाण्यात 22 येतच नाही, बरोबर आहे का? नाही. मग किती ने कट करू शकतोय? 2 ने. 2 × 2 = 8.
बे आणि बे एक बे म्हणजे याचं उत्तर काय आलं 11/4 याला कट करा 2 1 2 2 2 4 याचं उत्तर काय आलं 1/2 इकडे पहा 1/2 वेगळा आहे आणि 2/1 वेगळा आहे 1/2 म्हणजे हाफ अर्धा सांगितलं होतं का नाही सांगितलं होतं का नाही बरं 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 3/2 म्हणजे किती 3/2 म्हणजे अरे 3 कोरा आणि अर्धी प्लस चतकोर बरोबर आहे 3/2 ला काय म्हणत होतो पहा पूर्ण भाग किती आहे तर 2 आहे बरोबर आहे का नाही 3/2 एक वेगळी गोष्ट आहे ते हे होतं 1/2 2/2 काय होत ते 3/4 होत बरोबर आहे का नाही 3/4 याला आपण काय म्हणत होतो पाऊल बरोबर आहे का नाही नंतर 1/4 ला काय म्हणत होतो पाव म्हणजे चतकोर आज पोळी राखायची आपल्याला ठीक आहे नंतर 2/4 ला काय म्हणत होतो 2/4 म्हणजे अर्धा 2/4 म्हणजे अर्धा असं कसं बघ ना 2 1 2 2 2 4 ह्याचं तर अर्धा केले नंतर कट केल्यावर समजलं का आणि हे पण सांगितलं होतं अरे बोर्ड धरून गेला सगळा शिकून पहा इथं सांगतो 2/4 3/6 नंतर 1/2 4/8 5/10 ते सगळे जरी दिसायलाच वेगळे तरी आहेत एकच तेव्हा सांगितलं होतं आठवतंय का सगळा एक आहे बघ ना 5 1 5 5 2 10 4 1 4 4 2 8 3 1 3 3 2 6 2 2 4 सगळे 1/2 1/2 1/2 1/2 चेले बरोबर आहे म्हणजे हे सगळे एकमेकाचे काय आहेत भाऊ आहेत जरी मोठा असला तरी आहे कोण भाऊ सारखा काय त्याच्या समजलं तर जरी मी म्हणलं आता 5/10 अर्धा असेल का 5/10 अर्धा असेल का अरे म्हणजे 10 भाग आहेत त्याच्यापैकी 5 भाग उचललेत म्हणजे हो अर्धा असेल की 10 म्हणजे काय खाली 10 म्हणजे काय केलेले भाग वरचे 5 म्हणजे काय घेतलेले भाग बरोबर आहे तर मी 10 मधून 5 भाग घेतले तर राहिलं किती अर्धा समजलं आणि तुम्हाला खरं जर बघायचं असेल तर कट करायला 5 1 5 5 2 10 झाला अर्धा 1/2 समजलं या गोष्टी सर सांगत नसतात कोणते सांगायलोय आणि तुम्हाला पण लक्षात ठेवावं लागतात आता विसरू नका ठीक आहे रफ करू चला आता तुम्ही पुढचं पाहू समजलं मग जर अपूर्णांकाचा बेस समान असेल तर कशी बेरीज करायची आणि बेस सारखा नसेल तर कशी करायची सांगा सारखा असेल तर काय करायचंय खालचा एक बेस असाल तसा घ्यायचा आणि वरच्या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आणि जर सारखा नसेल तर काय करायचंय तिरका गुणाकार करायचा आहे बरोबर आहे आणि नंतर तिरका गुणाकार करून खालच्या बेसचा आपण एकदा गुणाकार करायचा आहे बरोबर आहे हे होतं नॉर्मल आपलं गणित आता पाहू की मी तुम्हाला एक्झाम्पल देतो करा सॉल्व करून दाखव आम्हाला आणि जे 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 ऑनलाइन पाहता मी एक्झाम्पल जेव्हा देईन तेव्हा व्हिडिओ पॉज करायचा स्टॉप करायचा आणि एक्झाम्पल सोडवायचं आणि नंतर मी तर सोडून दाखवणार आहे आपलं बरोबर आलं का पाहायचं ठीक आहे चला हे सॉल्व करून दाखव दोन एक्झाम्पल फास्ट 1 मिनिट आहे फक्त तुमच्या चला पिल्लांना मी दाखवा आता पहा किती सोपं आहे बेस समान आहे का नाही डोक्यामध्ये फ्लॅश पडला पाहिजे चुटकी बजायचे समजणे आणायचं हे क्या करना है ना अगर समज में नहीं आ रहा है तो समझना क्या है सर में तुम्हारे हाँ भूसा है चलो तो देखो अभी दोनों का बेस सेम है क्या नहीं बिल्कुल अलग है इसका 2 है इसका 3 है तो हमें पता है जब बेस सेम नहीं है तो हमें क्या करना है उसका क्रॉस मल्टीप्लिकेशन है ना मतलब हम मराठी में उसको बोलते हैं तिरका गुणाकार है ना क्रॉस मल्टीप्लिकेशन करना है तो 18 3 18 3 54 54
हाँ आता इथे कोणता सिंबॉल येणार आहे प्लस कारण ही आहे प्लस बरोबर आहे नंतर चार दोनी आठ आणि डिवाइडेड बाय तीन दोनी सहा समजलं किती सोपं होतं हाँ आता याला करा सांगा चौपन्न प्लस आठ किती बासष्ट 62 डिवाइडेड बाय 6 आता याला अतिसंक्षिप्त रूप देता येते का बघा असा कोणता नंबर आहे त्या नंबरने हा दोघांना पण भाग जाते मग हे कधी समजते ज्याला कसोटा येतं बरोबर आहे तर सर 2 ने 6 ला पण जाते आणि 2 ने 2 ला पण जाते म्हणजे 2 ने भाग जाते देऊन बघा मग बेत्रिक 6 नंतर बे 1 बे आणि सॉरी बेत्रिक 6 आणि बे 1 बे म्हणजे काय आलं वर आले 31 आणि खाली डिवाइडेड मध्ये आले 3 म्हणजे हे झालेचा अतिसंक्षिप्त रूप आता याच्यापेक्षा पुढे आपण त्याला कट करू शकत नाही आणि जरी पण कट केलं तर उत्तर कसं येईल पॉइंट मध्ये बरोबर आहे चला याला सॉल्व करू हां पहिले तर याला करायचंय सांगा 69 जा 9 सकी 54 54 नंतर सिंबॉल कोणता देऊ पिल्ला माइनस हां 87 जा 68 56 शाबास डिवाइडेड बाय इथे काय देऊ 9 सकी 63 ठीक आहे आता पहा ज्याला प्लस मायनस येते ज्याला प्लस मायनस ची ऍडिशन ते मागे शिकवलं होतं ना प्लस मायनस 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 प्लस मायनस प्लस 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 मायनस मायनस प्लस पाठ झालं पाहिजे एकदम कडकत काय मायनस प्लस मायनस प्लस मायनस 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 प्लस 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 तर आता इथं पहा हे आहे 54 हे आहे 56 दोघांच्या मध्ये सिंबॉल आहे मायनस माहिती की 54 मधून 56 मायनस होत नसतात पण 56 मधून 54 तर मायनस होतात मग उत्तर काय देण्याचं 2 पण कसं 2 मायनस 2 कारण 56 ला कोणता सिंबॉल आहे आपला सॉरी सिंबॉल कोणत्या भावाला लागलाय मोठ्या बरोबर आहे 56 मोठा आहे 54 छोटा आहे आणि 54 ला इकडे काय नाही म्हणजे काय प्लस आहे म्हणून मी इथं प्लस देऊ शकतो का नाही का नाही देऊ शकत कारण 54 छोटा आहे बरोबर आहे आणि 56 मोठा आहे मायनस 2 डिवाइडेड बाय 63 आता मला सांगा मी टू ने 63 ला कट करू शकतो का नाही बरोबर आहे का नाही मग याचा अतिसंक्षिप्त रूप देता येईल का आता आपल्याला नाही हे झालं याचा अतिसंक्षिप्त रूप आता हे फ्रॅक्शन कसा आला मायनस मध्ये आला ठीक आहे फ्रॅक्शन पण मायनस मध्ये असू शकतो ठीक आहे तर हे होते उत्तर कोणाकोणाचे बरोबर आले शाबास फक्त मायनस राहिलं हा हे पहा एखादं असंच गणित येईल पेपर मध्ये नवोदयच्या आणि तिथं चार पर्याय असतील पहिला पर्याय देतील 2/63 दुसरा पर्याय देतील -2/63 तिसरा पर्याय देतील काय देतील हा असं देतील +2/63 आणि चौथा पर्याय देतील -63/2 आता हे सारखे दिसायचे सगळे पर्याय बरोबर आहे पण ऍक्च्युअल पर्याय कोणता आहे -2/63 समजलं +2/63 आहे का नाही हे दोघं तर सारखेच आहे 2/63 काय आणि +2/63 काय सारखेच आहे आणि 63/2 तर उत्तरच नाही येणार बरोबर आहे आणि आपण घाईघाई मध्ये काय करतो उत्तर तर काढतो एक तर मायनस देत नाही आणि एक तर मायनस दिलं की आपल्याला वाटतं इथं बी मायनस आहे मग आपण 63/2 करून घेतो त्यामुळे नवोदय फास्ट तर करायचंय पण डोकं पण कसं ठेवायचं आपल्याला कॉन्स्टंट शांत ठेवायचंय ठीक आहे घाई गडबड करायची का नाही अति घाई संकटात नेई आती घाई काय करते आपल्याला संकटात नेते संकटात म्हणजे काय तर संकट मध्ये काय असते येईल तुम्हाला संकट कळत थोडं मोठं व्हा आता तर छोटेसे बच्चे आहेत ठीक आहे पहा आता आपल्याला लास्ट पॉइंट बघायचा आजचा काय बघायचंय लास्ट पॉइंट अपूर्णांकाची तर बेरीज बघायचं बरोबर आहे आता जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत का मिक्स्ड फ्रॅक्शन त्यांची बेरीज पाहिजे सर मिक्स्ड फ्रॅक्शनची कशी बेरीज असं सांगतो ना यार चला पहा एक्झाम्पल 1 मिक्स्ड फ्रॅक्शन ची बेरीज ठीक आहे ऍडिशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन सांगा एक मिक्स्ड फ्रॅक्शन 3/4/5 +2/6/3 सर अब इसका कैसे करें कुछ समझ में नहीं आ रहा टेंशन लेने की बात ही नहीं है टेंशन लेने की बात है क्या बिल्कुल नहीं बोल भिड़ू टेंशन लेने की बात है क्या नहीं तो सबसे पहले ये जो मिक्स्ड फ्रैक्शन है इसको दोनों को भी फ्रैक्शन में कन्वर्ट कर लो दोनों को भी फ्रैक्शन में कन्वर्ट कर लो आता है कन्वर्ट करना हाँ सर आता है मिक्सर फ्रैक्शन वाला फ्रैक्शन में कन्वर्ट कर देते क्या ये तो है सागा 5 3 + 4 / 5 ठीक है मतलब सिंबल प्लस चार प्लस नंतर 3 × 2 + 6 + 6 12 ठीक है डिवाइडेड बाय खाली जसा तसं 3 हा सर मग आता आम्हाला हे येतंय ना हे येतंय का आता ही कोणती बेरीज झाली
अपूर्णांकाची बेरीज. समजलं? सर मी करून दाखवतो. करा मग आता बेरीज. बेस सेम आहे का? सर नाही. मग सांगा एकोणीस त्रिक नीट सांगा पाडे येतात का? एकोणीस त्रिक सत्तावन. कोणतं सिम्बॉल? प्लस. बारा पंचे बारा पंचे तीस. हे भगवान, इथं डोकं फोडावं लागेल मला. बारा पंचे साठ आणि डिवायडेड बाय पाच त्रिक पंधरा. ठीक आहे, पुन्हा वरच्या वरच्यांची काय करायची पिल्ल्या? बेरीज. 57 प्लस 60 किती येते बघ? इथं सात ला सात आणि सहा आणि पाच अकरा डिवायडेड बाय 127 कसं येईल? 117 येईल ना. हा, आणि डिवायडेड बाय 15 तशाला तसं. आता बघा, असा कोणता नंबर आहे का ज्याने आपण दोघाला पण कट करू शकतो? बघा, सात आणि किती? सात आणि किती? आठ आणि किती? म्हणजे तीनने भाग जाते का? हो. आणि पाच आणि किती? म्हणजे तीनने भाग जाते का? हो. चला मग दोघाला पण तीनने भाग देऊ. तीना पाचे तीना पाचे पंधरा आणि वर करा. तीन त्रिक नऊ, उरले किती? दोन. हा, तीन नव्हे सत्तावीस. किती उरले? 39. हे होत आपलं सगळ्यात छोट अति संक्षिप्त रूप. कशाच? ह्या फ्रॅक्शनच, मिक्स्ड फ्रॅक्शनच. कोणत्या? ह्या. होत अवघड काही? फक्त मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये एकच गोष्ट जास्तीची करायची की मिक्स्ड फ्रॅक्शनला कन्वर्ट कशामध्ये करायचे? फ्रॅक्शन मध्ये. आणि त्यामुळे तर काल शिकवलं होतं मिक्स्ड फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं. जिसको ये आया उसको ये आएगा. समझ में आ गया अभी? चलो ठीक है, लिख के ले लो. और ठीक है, इतना लिख के ले लो. और इस पे और एक दो एग्जांपल देखते हैं ना, तुम्हें और अच्छे से समझ में आया ताकि. झालं पिल्ला? ठीक आहे, करू रफ. समजलं? काय अवघड होत? बिलकुल नाही. तो चमका ना दिमाग में या घुसा? चमका या घुसा? घुसा. अरे सर दोनों पे हुआ बहुत अच्छे से. पूरा पूरा ऐसे दिमाग में ऐसे फ्लैश फ्लैश हो रहा है. ऐसे जो बिजली कड़कती है ना वैसे फ्लैश फ्लैश हो रहा है मेरे दिमाग में. बहुत मजा आ रहा है. मजा आ रहा है क्या? पौधे क्या है क्या? बहुत मजा आ रहा है. दिल गार्डन गार्डन हो रहा है. तो ऐसा ही कुछ हो रहा होगा तुम्हारे साथ. चलो अभी देखते हैं कि कुछ कुछ नहीं देखेंगे अभी. आज का लेक्चर यही खत्म करते हैं, लेकिन एक दो एग्जांपल लेते हैं. ठीक है, और कुछ नया नहीं पढ़ेंगे. आज कितना पढ़ा सर? सबसे पहले तो इंट्रोडक्शन देखा है ना पिछले लेक्चर का. हम हर लेक्चर में क्या करते हैं, जो पिछले लेक्चर में थोड़ा पढ़ाया होता है वो इस लेक्चर में आके थोड़ा बताते हैं, ताकि मुझे पता है तुम बहुत अच्छे से पढ़ते हो. पिछले लेक्चर का इतनी पढ़ाई करते हो, पीएचडी कर देते हो उसके ऊपर. फिर वो होने के बाद हम जो पढ़ना होता है वो पढ़ते हैं. आज क्या पढ़ा? एडिशन ऑफ फ्रैक्शन पढ़ा है ना. बेस सेम होगा तो क्या करेंगे, बेस सेम नहीं होगा तो क्या करेंगे. और फिर उसके बाद पढ़ा कि मिक्स्ड फ्रैक्शन के एडिशन. ठीक है, तो अब एक एग्जांपल देता हूं, सॉल्व करो. एग्जांपल सेकंड. चलो एक मिनट है आपके पास. यू हैव जस्ट वन मिनट. हाँ, झालं? लगा दिमाग. जैसे बिजली कड़क रही थी ना, उस बिजली को और कड़काओ जरा, जोर जोर से जरा. हो गया? दिखाओ सॉल्व करके. क्या आया तुम्हारा? 64 डिवाइडेड बाय 18. इसको अति संक्षिप्त रूप, इसको और कट करो ना इसको. हाँ हाँ कितना आया बताओ?
32 बाय 9 ठीक है, देखते हैं 32 बाय 9 देखते हैं अब सही आया नहीं गलत, शेमड़े ने सही किया है नहीं गलत। चलो देखो ध्यान दो, अभी सबसे पहले इसको क्या करना है बच्चे, इसको क्या करना है इसको नीचे नहीं करना है, इसको सबसे पहले मिक्सर फ्रैक्शन को फ्रैक्शन में कन्वर्ट कर रहा है, क्या कर रहा है तो नीचे कर रहा है। चलो ठीक है देखे, ठीक है देखो इधर, अब इसको मिक्सर फ्रैक्शन है, फ्रैक्शन में कैसे कन्वर्ट करते हैं सर, सबसे पहले इसको क्या करेंगे 5 to the 10 और 10 plus 4 14 14 divided by 2 है ना, फिर कौन सा सिंबल है माइनस, फिर बताओ 8 9 72 8 9 72 plus 6 14 9 24 9 14 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9 24 9
आठ दोनी सोळा, हा झाला एक, सात दोनी चौदा आणि एक पंधरा, मग अष्ट्याहत्तर दोनी एकशे छप्पन, पाचशे छप्पन, एकशे छप्पन, ठीक आहे, डिवाइडेड बाय सांगा नऊ दोनी अठरा, ओके इथपर्यंत ठीक आहे, समजलं इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता पहा याला पूर्ण कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, काय कन्वर्ट नाही करायचं, फक्त यांची काय करायची आता सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करायची. ठीक आहे, आपला कॅमेरा बंद पडला होता. पहा याचं आपण उत्तर काढलं हे मायनस थर्टी बाय एटीन, याला कट केलं, काय आलं त्याचं उत्तर, मायनस टेन बाय सिक्स. आता याला पण कट करा, बे त्रिक सहा आणि बे पंचे दहा, पण सिम्बॉल कोणतं येणार मायनस, मग उत्तर काय आलं आपलं मायनस फाईव्ह बाय थ्री, याचं काय आलं थर्टी टू बाय नाईन, चुकलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, चुकू द्या आपल्याला, चुकल्यावर चुकल्यावर थांबायचंय का नाही, चुका होत राहणार आहे, चुकत राहायचंय, चुकता चुकता शिकायचंय. ठीक आहे सर, कविता म्हणून टाकली. ठीक आहे, तर असू द्या, चुका पण शिका. ठीक आहे, तर हे होतं असं आपलं मिक्सड फ्रॅक्शनला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून त्यांची बेरीज वजाबाकी आज सगळं काही पाहिलं, काय प्रॉब्लेम याच्यावर नाही. आणि सॉरी जे ऑनलाईन पाहताय, डीपीपी दोन तीन दिवस झालं देऊ शकलो नाही, आजपासून डीपीपी कंटिन्यू होईल, आणि वाटलंच तर याच्या पुढेच मी डीपीपी अटॅच करून देईन. ठीक आहे, तुम्ही जेव्हा तुमचं सगळं लेक्चर संपल तेव्हा तुमच्या पुढे एक असा डीपीपीचा कागद येईल, त्याच्यावर खूप सारे एक्झाम्पल असतील, तसं आणि वाटलंच तर ह्याच्या याला पण टाकेल, आपल्या ग्रुपला पण टाकेल, ज्याला जिथून डीपीपी घ्यायची तिथून घ्या आणि चांगला अभ्यास करा. काळजी घ्या बाळांनो, थँक्यू.